आता वयात आगामी अर्थसंकल्पासंदर्भातल्या काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. दोन हजार 2018-19 अर्थसंकल्पाचं काउंटडाऊन आता सुरू झालंय. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या अर्थतज्ञ आणि नीती आयोगाच्या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र बैठक घेणार आहेत. अर्थव्यवस्थेच्या विकास दराला आणखी चालना देण्यासाठी काय उपाययोजना करायच्या यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य, अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहतील. गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय सांख्यिकी महामंडळानं जारी केलेल्या आकडेवारीत चालू आर्थिक वर्षात विकासाचा दर 4 वर्षातल्या निचांकी पातळीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज आहे. 2016-17 हा दर 7.1 तर त्याआधीच्या वर्षात 8% होता. मोदी सरकारनं कारभार हाती घेतला त्यावर्षी विकासाचा दर 7.5% होता. नोटाबंदी आणि GST अंमलबजावणीनंतर आर्थिक विकासाला बसलेली खीळ दूर करण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर संचालनालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार यंदा देशाच्या प्रत्यक्ष करांच्या उत्पन्नात पहिल्या 9 महिन्यात 18.6% वाढ झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत कर संकलनात झालेल्या वाढीमुळे सरकारी तिजोरीत 6,56,000 कोटींची भर पडली आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात प्रत्यक्ष करांमार्फत सरकारचं उत्पन्न 9,80,000 कोटी रुपये असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यापैकी 67% करांचं संकलन पूर्ण झाल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलंय. कॉर्पोरेट क्षेत्रातून येणाऱ्या आयकराच्या उत्पन्नात 10.9% तर वैयक्तिक आयकराच्या उत्पन्नात तब्बल 21.9% वाढ झाली आहे. आगामी अर्थसंकल्पात नोकरदार मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या अर्थसंकल्पात आयकराच्या मर्यादेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील. 2019 लोकसभा निवडणुका असल्यानं हा या सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. त्यामुळे याच बजेटमध्ये मध्यम वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल असं मानलं जात आहे. कर सवलतीची सध्याची 2.5 लाखांची मर्यादा 3 लाख किंवा थेट 5 लाख होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते. गेल्या काही महिन्यांमध्ये महागाईत वाढ होतीये, त्या पार्श्वभूमीवर मध्यम वर्गाला दिलासा देण्यासाठी करांच्या स्लॅबमध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या अर्थसंकल्पात नोकरदारांना आयकरामध्ये कोणताही दिलासा मिळाला नव्हता, त्यामुळे ही शक्यता बळावल्याचं मानलं जात आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.